राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ करत असलेल्या महाविकास आघाडीने आज महायुती सरकारच्या विरोधात मोर्चा काढत आंदोलन केलं. मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले, खासदार शाहू महाराज छत्रपती आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते आणि कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मारकाला वंदन करून गेटवे ऑफ इंडिया इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं. पुतळा कोसळल्याबद्दल चुकीला माफी नाही असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी आणि निवडणुका डोळ्यासमोर असल्यामुळे सरकारनं माफी मागितली असं सांगत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. या प्रकरणी दोषींवर कारवाई करून राज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान राखला पाहिजे असं खासदार शाहू महाराज छत्रपती हे म्हणाले. मालवणच्या प्रकरणात भ्रष्टाचार झाला म्हणून हा प्रकार घडला असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. नाना पटोले यांनी देखील यावेळी सरकारवर जोरदार टीका केली. या सगळ्या माफीवीरांना आता घडता रस्ता दाखवण्याचा एक संकल्प घेऊन आपल्याला या ठिकाणी जायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांना निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी आपण आज या शिवतोळी सरकारला चले जाऊचा नारा लावण्यासाठी इथं आलेलो आहोत.